नमस्कार, मी सर्वोत्तम केतकर। आतापर्यंत आपण सर्वांनी या माझ्या चॅनलला जो भरभरून प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी आपला आभारी आहे। अशाच वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारा आणखीन एक चॅनल मी सुरू केलेला आहे आणि त्या चॅनलचं नाव आहे रांगोळी। यूट्यूबवर रांगोळी चॅनल बाय सर्वोत्तम केतकर असं आपण टाईप केलं तर या नवीन चॅनल पर्यंत आपल्याला सहज पोहोचता येईल। तसंच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या रांगोळी चॅनलची लिंक आपल्यासाठी दिलेली आहे। आता आजच्या कथेकडे वळूया। 1922 साली जळगावातून इयत्ता 7वीची परीक्षा पास होऊन दत्तात्रय धांडे नावाचा एक तरुण मुंबईमध्ये दाखल झाला। त्यावेळेला इयत्ता 7वीला फायनलची परीक्षा म्हणत असत आणि या फायनलची परीक्षा पास झालेल्या माणसाला सर्वसाधारणपणे सरकारी किंवा निमसरकारी खात्यामध्ये अतिशय सहज नोकरी मिळत असे। मुंबईमध्ये दाखल झालेल्या या दत्तात्रय धांडेला मुलकी विभागामध्ये एक बऱ्यापैकी कारकुनाची नोकरी लागली। त्याचा जीवनक्रम यथासांग किंवा यथास्थित म्हणावा असा सुरू झाला। दत्तात्रय धांडे हा तसा हिकमती तरुण होता, त्यामुळे लागलेल्या नोकरीवरती शेवटपर्यंत आपला प्रपंच नेटत द्यावा असं त्याच्या मनामध्ये कधीही नव्हतं। म्हणून त्याने बाजूला म्हणजे नोकरी करण्याच्या नंतर इतर फावल्या वेळामध्ये आपलं शिक्षणही सुरू ठेवलं होतं। आणि हा दत्तात्रय धांडे नावाचा हिकमती तरुण 1930 साली वकिलीची परीक्षा पास झाला। आपल्या अंगामध्ये असणारी धमक आणि त्याच्यावर त्याचा स्वतःचा असणारा विश्वास इतका गाढ होता की वकिलीची सनद मिळाल्यानंतर 4-6 महिन्यामध्ये त्याने आपली मुलकी खात्यामध्ये असलेली नोकरी सोडून दिली आणि पूर्ण वेळ तो वकिलीचा व्यवसाय करायला लागला। 1931 पासून 35 पर्यंत या दत्तात्रय धांडेचा वकिलीमध्ये चांगल्यापैकी जम बसला आणि मुळातच असलेली हुशारी आणि थोडस तिरकं डोकं चालण्याची त्याची वृत्ती यामुळे बक्कळ पैसा त्याला रेग्युलर किंवा दैनंदिनच्या महिन्याला त्याला मिळायला लागला। बक्कळ पैसा इतका मिळाला की 1936-37 दरम्यान त्याने माहीम सारख्या ठिकाणी आपलं एक बंगली वजा घर बांधलं आणि त्या घराला आपल्या आईचं नाव दिलं लीलावती। मुळातच असलेली हुशारी, थोडस तिरकं चालणारं डोकं, ज्याला आपण चांगल्या वाईटाचा विधिनिषेध म्हणतो तो न बाळगण्याची एक प्रवृत्ती असल्यामुळे वकिलीमध्ये पैशाबरोबर बाकीच्या गोष्टी सुद्धा या दत्तात्रय धांडेकडे स्वतःहून चालत यायला लागल्या। अंगच्या गुणावर त्याने आपल्या बुद्धी कौशल्याने अनेक इमले चढवले, त्याचबरोबर थोडासा बेमुरवतपणा त्याच्या स्वभावामध्ये भेलायला लागला। रोजच्या रोज हाती येणारा पैसा योग्य ठिकाणी कसा गुंतवावा आणि तो रोजच्या रोज कसा वाढवत न्यावा याचं ही एक प्रकारचं कौशल्य या दत्तात्रय धांडेकडे होतं। हळूहळू मिळणारी प्रसिद्धी, मिळणारा पैसा याच्याबरोबर त्याने आपली लाईफस्टाईल सुद्धा त्याच प्रमाणामध्ये बदलत नेली होती। कारण मिळणाऱ्या पैशाबरोबर पैसा खर्च केला पाहिजे आणि आपल्याकडे असणारा पैसा लोकांना दिसलाही पाहिजे अशी कुठेतरी एक धारणा या दत्तात्रय धांडेची सुरुवातीपासून होती। मग उंची अत्तर, स्वतःकडे एक 4-चाकी गाडी आणि त्याला त्याच वेळेला इंग्लंडहून येणारे महागडे चिरूट पिण्याचा, म्हणजे ज्याला सिगार म्हणतात ते सिगार पिण्याचा नाद लागला। शौक म्हणून तो त्याला वाटतील तेव्हा आणि वाटेल तसे घरी बसून स्वस्थपणे हे सिगार पीत असे। बरं, हे इंग्लंडहून येणारे सिगार किरकोळीनी घेण्यापेक्षा हा थेट त्या मूळ कंपनीकडूनच आपली ऑर्डर प्लेस करून ते सिगार डायरेक्ट मागवायचा आणि त्यामुळे ते सिगार जे यायचे ते 10, 8
अशा खोक्यामध्ये यायचे ज्याला त्यावेळेला कार्टन म्हणत. दत्तात्रय धांडेंनी एकदा सिगारची ऑर्डर दिली की ती कंपनी थेट याच्या पत्त्यावरती 8-10 असे सिगारचे मोठे बॉक्स पाठवून देत असे आणि शांतपणे हा ते सिगार ओढत बसत असे. कोर्टामध्ये याचा दबदबा दिवसेंदिवस वाढायला लागला होता. तो इतका वाढत चालला होता की नाव पुकारणाऱ्या त्या पट्टेदाराने अमुक अमुक म्हणजे दत्तात्रय धांडेच्या हचिलाचं नाव जाहीर केल्यावर सुद्धा कधी लगबगीने हा दत्तात्रय धांडे धावत धावत न्यायमूर्तींच्या समोर गेला नाही. तो चहा पीत असेल तर चहा पीतच राही, काम करत असेल तर काम करतच राही. आजूबाजूचे लोक त्याला सांगत की बाबा तुमचं नाव 2 वेळा पुकारलं, तुम्ही इथे बसून काय करताय. त्यावर या दत्तात्रय धांडेचं हसत हसत दिलेलं उत्तर असे की ते न्यायमूर्ती जे आहेत त्यांना संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तिथे बसायचंच आहे आणि मी जे काही आर्ग्युमेंट करणार आहे ते ऐकून घेण्यासाठीच त्यांची नेमणूक झालेली आहे, त्यामुळे हातातलं माझं हे काम संपल्यावर माझ्या फुर्सतीत मी त्यांच्यापुढे हजर होईल. कधी कधी गमतीमध्ये हा दत्तात्रय धांडे आपल्या वकिली व्यवसायाबद्दल एक गमतीशीर गोष्ट सांगायचा आणि ती गोष्ट आजही आपल्याकडे असणाऱ्या कोणत्याही कोर्टातल्या कोणत्याही खटल्याला लागू पडते. हा दत्तात्रय धांडे सांगायचा की हे बघा, मी आणि माझा असील आणि आमच्या समोर विरुद्ध पार्टी म्हणजे एक असील आणि त्याचा वकील हे कोर्टामध्ये एकत्र येऊन भांडत असतो, पण त्याच्यामध्ये एक मेख अशी असते की सत्य काय आहे ते आम्हाला दोघांना पूर्णपणे माहीत असतं. मध्ये बसलेल्या न्यायमूर्तींना ते शोधून काढता येतं की नाही एवढाच प्रश्न असतो. त्याच वेळेला मुंबईमध्ये एक चंदूलाल शहा नावाची आसामी होती. चंदूलाल शहा यांनी कापसाच्या व्यापारातून भरपूर पैसा कमावला होता. नंतर ते स्टील म्हणजे पोलादाच्या व्यवसायामध्ये गेले होते. तिथेही दिन दुगणी रात चौगणी अशी त्यांची प्रगती झाली होती. नंतर या चंदूलाल शहाने आपली काही इन्व्हेस्टमेंट म्हणजे थोडासा पैसा त्यावेळी चित्रपट सृष्टीमध्येही गुंतवला होता. आता चित्रपट सृष्टी, लोखंडाचा व्यापार आणि कापसाचा व्यापार याचबरोबर आता नवीन काहीतरी करून पाहायचं असं म्हटल्यावरती चंदूलाल शहांच्या डोक्यामध्ये त्यावेळेला आलं की आता आपण एक विमा कंपनी काढूया. आपल्याला माहीत असेल की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये विमा कंपन्या या खाजगी क्षेत्रामध्ये होत्या आणि मुंबई सारख्या परिसरामध्ये त्याच वेळेला 22-25 विमा कंपन्या आपापलं काम करत होत्या आणि त्याच्यामध्ये ही 26वी कंपनी चंदूलाल शहाची उतरली. या चंदूलाल शहाने साहजिकच विमा कंपनीमध्ये आपली प्रगती होण्यासाठी 2-4 एजंट लोक नेमले की जे घरोघर जाऊन आपल्या कंपनीची महती सांगून लोकांकडनं धंदा आणत असत, पॉलिसी किंवा विमाधारक गोळा करत असत. या चंदूलाल शहांच्या कंपनीतला एक एजंट एक दिवस या दत्तात्रय धांडेंच्या घरी थडकला आणि नेहमीप्रमाणे त्याने आपल्या कंपनीचं गुणगान आणि विम्याची गरज हे सगळं या दत्तात्रय धांडेनं समजावून सांगितलं. या विमा एजंटाचं सगळं बोलणं ऐकून घेतल्यानंतर या धांडे म्हणजे दत्तात्रय धांडेच्या मनामध्ये काही कल्पना चमकून गेल्या. त्याने त्या एजंटाला सांगितलं की बुवा, तू आला आहेस तर आता काही वस्तू ज्या माझ्याकडे आहेत त्यांचा विमा उतरवायचा आहे. सुरुवातीला त्यांनी आपल्या घरातलं फर्निचर दाखवलं, मग बाहेरची उभी असलेली 4-चाकी गाडी दाखवली, तिचा विमा उतरवायचा म्हणून सांगितलं आणि नंतर ते एका छोट्या खोलीमध्ये घेऊन विमा एजंटाला गेले. तिथे त्यांचे सिगारचे कार्टन म्हणजे चिरुटाचे बॉक्स ठेवलेले होते. ते म्हणे इथे हे 4 कार्टन भरून चिरुट आहे आणि तू तुझी जी काही पाहणी कर आणि यांचाही मला विमा उतरवायचा आहे. त्या एजंटाला थोडस विचित्र वाटलं, पण शेवटी ग्राहक हा देव असतो असं कुठेतरी मानून
त्याने त्या चिरुटांची आखणी मोजणी त्याच्या पद्धतीप्रमाणे केली आणि बाहेर येऊन ते संरक्षित करण्यासाठी म्हणजे त्याला विमा कवच मिळण्यासाठी जी काही रक्कम लागेल त्याचा एक ताळेबंद हिशोब तयार ठेवला. एका पाठोपाठ एक फॉर्मवर सह्या करून या दत्तात्रय धांडेने त्या सगळ्या विमा केलेल्या वस्तूंचा पहिला हप्ता म्हणजे विम्याचा पहिला हप्ता त्या एजंटाच्या स्वाधीन केला आणि त्याला रवाना केलं. एजंट निघून गेल्यानंतर धांडे साहेबांच्या मर्जीप्रमाणे मनाप्रमाणे रोज त्यातले दोन दोन चार चार चिरूट ते ओढून संपवत होते. ज्या दिवशी त्या सगळ्या खोक्यांमधला शेवटचा चिरूट संपला म्हणजे धांडे साहेबांनी स्वतःच्या हातांनी शिलगवून शांतपणे ओढून त्यांच्याकडे असलेल्या शेवटच्या चिरुटाची राख केली त्या दिवशी, त्यानंतर ते या चंदूलाल शहांच्या विमा कंपनीमध्ये दाखल झाले. एखाद्या वस्तूचा विमा उतरला असेल आणि त्याची हानी झाली असेल तर त्याबद्दल मिळणारी भरपाई देण्याची जी विमा कंपनीतली त्यावेळची पद्धत होती त्याला क्लेम सेटलमेंट डिपार्टमेंट म्हणत. तर अशा क्लेम सेटलमेंट डिपार्टमेंटमध्ये हे दत्तात्रय धांडे हजर झाले. तिथे ऑफिसर म्हणून बसलेल्या माणसापुढे जाऊन त्यांनी अतिशय नम्रपणे आणि शांतपणे आपली कैफियत मांडली. दत्तात्रय धांडेनी आपली कैफियत मांडता मांडता आपल्या बॅगेतून त्यावेळी विमा उतरवलेले सगळे कागद बाहेर काढले आणि त्या ऑफिसरच्या समोर ठेवून त्याला शांतपणे सांगितलं की आपल्या कंपनीकडून माझ्याकडे असलेल्या चिरुटांच्या खोक्याचे म्हणजे त्या कार्टनचा विमा मी उतरवलेला आहे आणि गेल्या काही महिन्यामध्ये हे सगळे चिरूट आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. सुरुवातीला समोरचा जो ऑफिसर होता त्याला हे काही कळे ना. तेव्हा परत एकदा सविस्तर ही कहाणी कथन केल्यानंतर त्याला वाटलं की हे धांडे साहेब नामवंत वकील काहीतरी आज बसकरी किंवा थट्टेच्या मूडमध्ये आहेत आणि म्हणून त्याने म्हणला ह्याला की साहेब तुमच्यासारखे असे जर चिरूट संपवून आमच्याकडे लोक यायला लागले तर दोन चार महिन्यामध्ये आम्हाला गाशा गुंडाळावा लागेल. थट्टेचा स्वर किंवा लवलेश या दत्तात्रय धांडेकडे किंवा त्याच्या चेहऱ्यावर अजिबात नव्हतं. त्याने सरळ सांगितलं की मी काय म्हणतो आहे ते सिरियसली तुम्ही ऐकून घ्या आणि त्याच्यावर लवकरात लवकर कार्यवाही करून त्या जळलेल्या चिरुटाची तुम्ही विशद केलेली तेवढी भरपाई मला अदा करा. दत्तात्रय धांडेंचा हा सिरियस मूड पाहून ते कागदपत्र उचलून तो ऑफिसर त्याच्या सिनियरकडे म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे गेला. त्या वरिष्ठ अधिकाऱ्यालाही हे काही पटलं नाही म्हणून त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे गेला. प्रत्येक ठिकाणी जाऊन या दत्तात्रय धांडेनी आपली कैफियत अतिशय नम्र स्वरात पण ठामपणे मांडली की मी विमा उतरवलेले माझे चिरूट आगीच्या भक्षस्थानी पडले आणि म्हणून तुमच्या कंपनीने मला भरपाई द्यायला हवी. त्या कंपनीने म्हणजे चंदूलाल शहांच्या त्या विमा कंपनीने यांचा जो दावा होता चंद्रकांत धांडेंचा आपल्या चिरुटांच्या भरपाई बद्दलचा तो निखालसपणे फेटाळून लावला. दत्तात्रय धांडे तिरक्या डोक्याचे वकील, त्यामुळे त्यांनी त्या विमा कंपनी विरुद्ध कोर्टामध्ये खटला दाखल केला. खटला जेव्हा उभा राहिला त्यावेळेला तिथे बसलेल्या न्यायाधीशांनी कागदपत्र तपासून पाहिले आणि दत्तात्रय धांडेच्या बाजूने न्याय तोंड टाकला. ते म्हणे त्यांचे चिरूट हे आगीपासून विम्याचं संरक्षण देणारे होते आणि आगीमध्ये ते जळलेले आहेत त्यामुळे विमा कंपनीनी ही भरपाई दिली पाहिजे. चंदूलाल शहांच्या कंपनीला खरा म्हणजे हा धक्का होता पण साक्षात न्यायमूर्तींनी न्यायनिवाडा दिल्यानंतर आता अधिक हे काही प्रकरण वाढवायचं नाही असा समझोत्याचा मार्ग स्वीकारून त्या चंदूलाल शहांच्या कंपनीच्या वकिलाने त्या न्यायमूर्तींना सांगितलं की न्यायमूर्ती महाराज
आपला हा निर्णय आम्हाला मान्य आहे, पण पुढच्या 8 दिवसांमध्ये त्याची जी काही भरपाईची रक्कम आहे ती मी दत्तात्रय हांड्यांना अदा करू. वकिलाबरोबर थोडस गुप्तगू होऊन 8 दिवसानंतरची 1 तारीख मुक्रर झाली की त्या दिवशी येऊन भरपाईचा चेक तुम्ही आमच्या ऑफिसमधनं घेऊन जाऊ शकता. दत्तात्रय धांड्यानं त्या दिवशी अक्षरशः आसमान ठेंगणं झालं होतं. दत्तात्रय धांड्यांनी मग आपल्या वर्तुळामध्ये म्हणजे वकिलांच्या वर्तुळामध्ये ही गोष्ट मोठ्या चविष्टपणे प्रत्येकाला सांगायला सुरुवात केली आणि अमुक दिवशी मला चिरूटाची भरपाई मिळणार आहे असं मोठ्या फुशारकीने सगळ्यांना सांगितलं. तो दिवस उजाडला. त्या दिवशी या दत्तात्रय धांड्यांनी आपले 2 खास मित्र बरोबर घेतले, त्यांना सांगितलं की आपल्याला भरपाईची रक्कम मिळणार आहे आणि ती वसूल झाली की आज आपण पार्टी करू, असं या 2 मित्रांना सांगून त्यांना बरोबर घेऊन मोठ्या फुशारकी मारत हे दत्तात्रय धांडे त्या विमा कंपनीच्या ऑफिसमध्ये दाखल झाले. दत्तात्रय धांडेनं आपल्या ऑफिसमध्ये बघितल्यावर तो जो कोण क्लेम सेटलमेंट किंवा भरपाई देणारा ऑफिसर होता त्याने विनम्रपणे उठून त्यांना अभिवादन केलं, आपल्याकडून झालेल्या दिरंगाईबद्दल क्षमा याचना केली आणि 2 मिनिटं बसण्याची सूचना केली आणि सांगितलं की तुमचा चेक तयार आहे, फक्त माझ्या ड्रॉवरमधून काढून तुम्हाला तो द्यायचा आहे. मोठ्या वीरश्रीयुक्त आवेशामध्ये दत्तात्रय धांडे त्या ऑफिसरच्या समोरच्या खुर्चीवर बसले, त्याच्या मागच्या 2 खुर्च्यावर त्यांचे 2 मित्र बसले. विमा कंपनीच्या त्या ऑफिसरने आपल्या टेबलच्या ड्रॉवर मधून भरपाईचा चेक काढला आणि अतिशय नम्रपणे तो दत्तात्रय धांड्यांच्या समोर ठेवला. दत्तात्रय धांड्यांनी आपला हात पुढे करून तो चेक आपल्या ताब्यामध्ये घेतला आणि तत्क्षणी त्यांचा खांदा कोणीतरी मागून बळकटपणे धरला. दत्तात्रय धांड्यांनी चमकून मागे बघितलं तर एका राकड बलदंड पोलिसांनी आपल्या पंज्यांनी दत्तात्रय धांड्यांचा खांदा घट्ट पकडून धरलेला होता. त्या राकट पोलिसाच्या शेजारी एक इन्स्पेक्टर उभा होता आणि त्या इन्स्पेक्टरच्या बाजूला विमा कंपनीचा वकील उभा होता. क्षणभर या दत्तात्रय धांड्यांना काही कळेनासं झालं. त्यांच्या चेहऱ्यावरचे ते हरवले भांबावलेपणाचे भाव पाहून त्या इन्स्पेक्टरने त्यांना सांगितलं की धांडे साहेब, आम्ही तुम्हाला या क्षणी अटक करत आहोत. का मी काय केलं असा उष्ण अवसान आणून धांडायांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यावेळेला त्या इन्स्पेक्टरचा शेजारी असणारा त्या विमा कंपनीचा वकील पुढे होऊन सांगायला लागला की तुम्ही फार मोठा गुन्हा केलेला आहे. यावर दत्तात्रय धांडे आपलं म्हणणं मांडत होते की मी आज इथे कंपनीने दिलेली भरपाई स्वीकारण्यासाठी आलेला आहे, जी भरपाई देण्याचा आदेश माननीय कोर्टाने दिलेला आहे आणि ती भरपाई स्वीकारत असताना असा कोणता गुन्हा माझ्या हातून घडला आहे. वकिलाने शांतपणे पण निग्रही आवाजात त्यांना सांगितलं की धांडे साहेब, तुम्ही जो गुन्हा केलेला आहे तो म्हणजे विमा उतरवलेल्या सामानाचं तुम्ही जाणीवपूर्वक नुकसान केलेलं आहे. तुम्ही जेव्हा चिरूट ओढत होतात त्यावेळेला याचा विमा उतरवलेला आहे आणि हे चिरूट ओढणं म्हणजे विमा उतरवलेल्या सामानाची नासधूस करणं,
त्याला हानी पोचवणं हे तुम्हाला माहीत होतं. विमा उतरवलेल्या वस्तूंची जाणीवपूर्वक वासलात लावण्याच्या कलमाखाली हे इन्स्पेक्टर तुम्हाला अटक करत आहेत. बर्फापेक्षा थंडगार पडण्याची पाळी आता या दत्तात्रय धांड्यांची होती. ते पुरेसे थिजलेले पाहून त्या वकिलांनी, कंपनीच्या वकिलांनी पुढे सांगितलं की ही तुम्हाला जी काही तुटकून जी भरपाई मिळालेली आहे, पण त्या दरम्यान तुम्ही जो गुन्हा केलेला आहे त्याला प्रचलित कायद्याप्रमाणे 14 महिने कारावासाची शिक्षा आहे.